मातीतला खो खो आता मॅटवर खेळला जाणार असून 18 तारखेला इंदापूर येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातील सय्यद वरवडे गावात महाराष्ट्र महिला टीमची निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. याचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलंय. इंदापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय खो खो स्पर्धासाठी आज जिल्ह्यातील सय्यद वरवडे या ठिकाणी महाराष्ट्र मॉडर्न खो खो असोसिएशनच्या वतीने 6वी महाराष्ट्र राज्य महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी मॉडर्न खो खो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी पुणे, सांगली, सातारा, मुंबई आदी 12 ठिकाणावरून स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. आता हा खो खो खेळ मातीतला राहिला नसून हा मॅटवर खेळला जाणार आहे. यावेळी सरपंच रेवणअप्पा निळे, ग्रामपंचायत सदस्य संजय कोरे, दिलीप सिंह माने, मॉडर्न खो खो सचिव आदी मान्यवर खेळाडू उपस्थित होते. पण ह्या गावात ठेवत असताना मलाही थोडं असं वाटलं की एखाद्या ग्रामीण भागातून हा खेळ आपल्या या सगळ्यांना बघण्यासाठी मिळणार आहे आणि ह्याच्यातूनच या राज्यातून आलेल्या ह्या सगळ्या मुलींमधनं राष्ट्रीय खेळण्यासाठी किंवा या जे आपल्या इंदापूर तालुक्यात होणार आहे त्या राष्ट्रीय खेळण्यासाठी निवड होणार आहे आणि यातूनच एक महाराष्ट्र संघ इथनं निर्मिती होणार आहे. या आलेल्या मुली आपल्या आपल्या राज्यात आपल्या आपल्या जिल्ह्यातून चांगलं खेळ करत असतात पण हे खेळ आपल्या सगळ्यांना इथं उपस्थित असलेल्या गावकऱ्यांना किंवा या गावातल्या विद्यार्थ्यांनाही बघायला ह्या खेळ मिळत आहे. खो खो, कबड्डी हा पूर्वीपासूनच आम्ही लहानपणी असताना हा खेळ खेळलं जात होता. या एकच आयुष्य नसल्यामुळं काही खेळ कुठे चालले कुठे नाही चाललं काही राजकारणामुळं काही त्यांच्या त्यांच्यातल्या भांडणामुळं, पण आता हा मॉडर्न खो खो असोसिएशनने एक नवीन खेळ आपल्या इथं चांगलं खेळ सुरुवातीला चालू केलेलं आहे. एक मॅटवरचा खेळ जिथं इनडोअर खेळ खेळलं जात आहे. पूर्वी आपण ग्राउंडवर खेळलं जात होतं, मॅटवर असल्यामुळे इनडोअरमध्ये हा खेळ खेळला जाणार आहे. त्यामुळं ह्या खेळाला आलेल्या सगळ्या विद्यार्थी खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे हा खो खो मातीतून मॅटवर आलेला आहे आणि तब्बल 17 देशांनी या खेळाला सुरुवात केलेली आहे. तब्बल 17 देशांनी या खेळाला सुरुवात केलेली आहे. याप्रमाणे असा प्रगती पथावर असलेला हा मॉडर्न खो खो वेगळा आहे. आपण यातून महाराष्ट्राचा संघ निवडणार आहोत आणि हा संघ दिनांक 18-19 तारखेला शेटपळ हवेली इंदापूर तालुका या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आलेली आहे.